नमस्कार, शिवाजी अकॅडमीच्या क्लासमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण भूगोल या विषया अंतर्गत अत्यंत महत्वाचा असा घटक अभ्यासणार आहोत, ज्याला भूगोल या विषयाच्या अभ्यासामध्ये अनन्य साधारण असं महत्व आहे. तर तो घटक म्हणजे अक्षांश व रेखांश होय किंवा अक्षवृत्ते व रेखावृत्ते होय. हा घटक भूगोल विषयाच्या अभ्यासामध्ये त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षांमध्ये व तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या अभ्यासामध्ये देखील अतिशय महत्वाची अशी भूमिका बजावत असतो. आणि ज्यांना अक्षांश आणि रेखांश समजला त्यांना भूगोल या विषयातील बरेचसे घटक किंवा त्यांचा अभ्यास करणं अतिशय सोपं जातं. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, शिवाजी अकॅडमीचा हे जे काही व्हिडिओ आहे हे आपण अत्यंत मनपूर्वक अगदी पूर्णच्या पूर्ण पहा. आणि हा जर एकदा घटक समजला तर तो निश्चितपैकी आपल्या आयुष्यभरासाठी आपल्या ध्यानामध्ये राहत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण मुख्य भागाकडे वळण्याच्या अगोदर या ठिकाणी ही आकृती पाहून घेऊया. अतिशय बोलक्या स्वरूपाची ही आकृती आहे आणि आकृती पाहिलं की त्याच्यामधून आपल्याला बऱ्याचशा गोष्टींचा बोध होतो. पहा, हा पृथ्वीची आकृती आहे किंवा या ठिकाणी पृथ्वीगोल दिलेला आहे. या ठिकाणी वेगवेगळे खंड दाखवलेले आहेत आणि या पृथ्वीगोलावरती या आडव्या उभ्या रेषा आपणास दिसत आहेत. तर अशा प्रकारे ही जी काही शून्य अंशाची रेषा या पृथ्वीगोलाच्या मधोमध दिसत आहे तर हिला आपण विषुववृत्त असे म्हणतो. पुन्हा एकदा लक्षात घ्या, विषुववृत्त हे शून्य अंशाचं अक्षवृत्त आहे आणि विषुववृत्ताच्या उत्तर बाजूला उत्तर ध्रुवापर्यंत आणि दक्षिण बाजूला दक्षिण ध्रुवापर्यंत एकूण अक्षवृत्तांची संख्या ही 90-90 आहे. म्हणजे उत्तरेची किंवा उत्तर गोलार्धामध्ये 90 आणि दक्षिण गोलार्धामध्ये 90 आणि मधोमध असणारं विषुववृत्त किंवा बृहदवृत्त असे एकूण 181 अक्षवृत्तांची संख्या असलेली आपल्याला दिसून येते. बऱ्याचदा अल्प माहितीच्या आधारे काही लोक अक्षवृत्तांची संख्या ही 180 सांगतात, तर असं नाही. उत्तरेची 90 आणि दक्षिणेची 90 एकूण 180 आणि शून्य अंशाचं अक्षवृत्त म्हणजे बृहदवृत्त हे धरून एकूण अक्षवृत्तांची संख्या ही 181 असलेली आपणास दिसून येते. त्याचप्रमाणे पृथ्वीवर रेखावृत्त देखील कल्पिलेली आहेत. तर या ज्या काही उभ्या रेषा आपणास दिसत आहेत यांना आपण रेखावृत्त असे म्हणतो. तर रेखावृत्तांचा उपयोग सर्वात मोठा काय असेल तर तो स्थान निश्चिती करण्यासाठी होत असताना आपल्याला दिसून येतो. आणि या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं, अक्षवृत्तांची संख्या ही एकूण 181 आहे तर रेखावृत्तांची संख्या ही एकूण 360 असलेली आपल्याला दिसून येते. विद्यार्थी मित्रांनो, विषुववृत्ताच्या उत्तरेकडे 23.5 अंशावर कर्कवृत्त आहे. त्याचप्रमाणे विषुववृत्ताच्या दक्षिणेकडे देखील 23.5 अंशावर मकरवृत्त आहे. त्याचप्रमाणे विषुववृत्ताच्या उत्तरेकडे 66.5 अंशावर उत्तर आर्टिक वृत्त आहे. तर 66.5 अंश दक्षिणेला दक्षिण अंटार्क्टिक वृत्त असलेलं आपल्याला दिसून येतं. तर उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव हे बिंदू मात्र अक्षवृत्त असलेली आपल्याला दिसून येतात. या ठिकाणी शून्य अंशाचं रेखावृत्त कल्पिलेलं आहे. या शून्य अंश रेखावृत्त वृत्ताचा उपयोग काय आहे हे देखील आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हा घटक अतिशय लक्षपूर्वक ध्यानात घ्या. पृथ्वीवरील हवामानाचे पट्टे ठरविण्यासाठी, हवामान ठरविण्यासाठी देखील अक्षवृत्तांचा उपयोग होतो हे आपणास या ठिकाणी ध्यानात घ्यावं लागेल. मी या ठिकाणी जाणीवपूर्वक पृथ्वी गोलाला अशा प्रकारे टरबुजासारखा किंवा अंडाकार आकार देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे कशासाठी, तर या ठिकाणी देखील एक अतिशय महत्वाची कन्सेप्ट आहे. तर पृथ्वीच्या अशा प्रकार, पृथ्वी पूर्ण गोल नाही, ती अशा प्रकारे टरबुजासारखी म्हणा किंवा अंडाकार आहे. आणि अशा प्रकारे जो काही पृथ्वीला एक विशिष्ट आकार लाभलेला आहे त्या विशिष्ट आकाराला जिओइड असे म्हणतात.
शकतात हे देखील या ठिकाणी आपल्या आपणास ध्यानात घ्यावं लागेल. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हा घटक आपण अत्यंत शेवटपर्यंत लक्षपूर्वक पहा. आपण आता मुख्य अभ्यासाकडे वळणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आणखी एक कन्सेप्ट या ठिकाणी ध्यानात येते की अशा प्रकारे अक्षरवृत्त आणि रेखावृत्तांची एक जाळी तयार होते. ती जाळी म्हणजे वृत्त जाळी होय. आपल्याला या ठिकाणी एक अतिशय महत्वाची गोष्ट आणखी एक सांगू इच्छितो की ज्या ठिकाणी अक्षरवृत्त आणि रेखावृत्त एकमेकांना छेदतात त्या प्रत्येक ठिकाणी काटकोनाची निर्मिती होते, म्हणजे 90 अंशाची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. तर अशा प्रकारची ही जी काही उभ्या आडव्या अक्षरवृत्त आणि रेखावृत्तांची जाळी तयार होते, हिचा उपयोग नकाशा तयार करण्यासाठी, स्थान निश्चितीसाठी, हवामान निश्चितीसाठी होतो हे आपल्याला दिसून येतं. त्याचप्रमाणे आता आपण मुख्य भागाकडे वळूया. सर्वांनी अतिशय लक्षपूर्व लक्ष द्यायचं आहे. तर अक्षांश व रेखांश किंवा अक्षरवृत्ते व रेखावृत्ते भूपृष्ठावरील कोणत्याही बिंदूचे स्थान दर्शविण्यासाठी अक्षरवृत्त व रेखावृत्त या दोन वृत्तांचा उपयोग करतात. अक्षरवृत्ते ही पूर्व पश्चिम कल्पिलेली आहेत. तर अशा प्रकारे जगातील किंवा पृथ्वीवरील कोणत्याही बिंदूचे स्थान दाखविण्यासाठी दर्शविण्यासाठी अक्षरवृत्त आणि रेखावृत्त या दोन काल्पनिक वृत्तांचा उपयोग होतो. अक्षरवृत्ते ही पूर्व पश्चिम कल्पिलेली आहेत हे अतिशय ध्यानात ठेवायचे. पहा, परीक्षेच्या दृष्टीने या अतिशय महत्वाच्या कन्सेप्ट आहेत. तर अक्षरवृत्ते ही पूर्व पश्चिम कल्पिलेली असून रेखावृत्ते मात्र दक्षिणोत्तर कल्पिलेली आहेत. म्हणजे अक्षरवृत्ते ही पूर्व पश्चिम आहेत आणि रेखावृत्ते ही दक्षिणोत्तर कल्पिलेली आहेत किंवा त्यांची कल्पना केलेली आहे. पृथ्वीच्या गोलपृष्ठावर दोन्ही ध्रुवांपासून सारख्या अंतरावर कल्पिलेल्या पूर्व पश्चिम वर्तुळाला विश्ववृत्त असे म्हणतात. या वृत्तामुळे किंवा विश्ववृत्तामुळे पृथ्वीचे किंवा भूपृष्ठाचे दोन समान भाग पडतात. विश्ववृत्ताच्या उत्तरेकडील भागाला उत्तर गोलार्ध तर विश्ववृत्ताच्या दक्षिणेकडील भागाला दक्षिण गोलार्ध असे संबोधले जाते किंवा असे म्हणतात. विश्ववृत्ताची पातळी ही भूमध्यातून जाते. आता या ठिकाणी देखील हे अतिशय महत्वाचा मुद्दा या ठिकाणी तयार झालेला आहे की इतर कोणत्याही अक्षरवृत्ताची पातळी ही भूमध्यातून जात नाही. ओनली वन किंवा एकमेव द्वितीय वृत्त आहे किंवा अक्षरवृत्त आहे जे ते म्हणजे विश्ववृत्त किंवा बृहद्वृत्त याची पातळी ही भूमध्यातून जाते. विश्ववृत्ताला समांतर कल्पिलेल्या वर्तुळांना अक्षरवृत्ते असे म्हणतात. एकाच अक्षरवृत्तावरील सर्व स्थाने विश्ववृत्ताच्या पातळीशी पृथ्वी गोलाच्या मध्यबिंदूजवळ सारखाच कोन करतात. त्या स्थानांचे विश्ववृत्ताशी असलेले हे अंतर किंवा कोणीय अंतर म्हणजेच अक्षांश होय. एकाच अक्षरवृत्तावरील सर्व स्थानांचे अक्षांश सारखेच असतात तेव्हा विश्ववृत्ताच्या पातळीशी पृथ्वी गोलाच्या मध्यबिंदूजवळ समान कोनीय अंतर असलेल्या विश्ववृत्ताच्या एकाच बाजूला असणाऱ्या सर्व बिंदूंना जोडणारे पृथ्वीवरील वर्तुळ म्हणजे अक्षरवृत्त असे देखील आपणास म्हणता येईल. विश्ववृत्त हे सर्वात मोठे व मूळ अक्षरवृत्त होय. त्यावरील सर्व स्थळांचे अक्षांश हे 0° असतात. आपण अगोदरच पाहिलंय की विश्ववृत्त हे 0° अक्षरवृत्त आहे. बाकीची अक्षरवृत्ते त्याच्या उत्तरेस व दक्षिणेकडे दक्षिण ध्रुवांकडे लहान लहान होत जातात. उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव ही सर्वात लहान बिंदू मात्र अक्षरवृत्ते आहेत. या ठिकाणी देखील एक अतिशय महत्वाचा असा भाग संकल्पना तयार झालेली आहे. प्रश्न तयार झालेला आहे की सर्वात लहान बिंदू मात्र अक्षरवृत्ते कोणती, तर ती म्हणजे उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव होय. त्यांची अनुक्रमे अक्षांश 90° उत्तर 90° उत्तर व 90° दक्षिण अशा प्रकारे आहेत. विश्ववृत्ताच्या उत्तरेस उत्तर ध्रुवापासून व दक्षिणेस दक्षिण ध्रुवापर्यंत अनंत देखील अक्षरवृत्ते मानता येतात. कोणत्याही स्थळांचे अक्षांश सांगताना त्याचे विश्ववृत्तापासूनचे कोणीय अंतर मग ते दक्षिणेचे कि उत्तरेचे हे आपणास सांगावे लागते. पृथ्वी गोलावरील ज्या वर्तुळाची पातळी गोल मध्यातून जाते त्या वर्तुळाला बृहद वृत्त असे म्हणतात. विश्ववृत्त हे एक बृहद वृत्त
आहे. तर बृहद्वृत्त कशाला म्हणतात? तर पृथ्वी गोलावरील ज्या वर्तुळाची पातळी गोल मध्यातून जाते त्या वर्तुळाला बृहद्वृत्त असे म्हणतात. विश्ववृत्त हे एक बृहद्वृत्त आहे. बाकीच्या अक्षवृत्तांची पातळी गोल मध्यातून जात नाही, ती बृहद्वृत्तांपेक्षा लहान लहान होत जाते. अशा वर्तुळांना लघुवृत्ते असे म्हणतात. दोन्ही ध्रुवांपासून जाणाऱ्या वर्तुळांची पातळी ही भूमध्यातून जाते, ती वर्तुळे ही बृहद्वृत्तेच ठरतात. दोन्ही ध्रुवांतून दक्षिणोत्तर जाणाऱ्या अर्धवर्तुळांना रेखावृत्ते किंवा याम्योत्तर वृत्ते असे म्हणतात. ती अक्षवृत्तांना काटकोनात छेदतात. आपण या ठिकाणी पृथ्वीगोल पाहत असताना पाहिलेलं आहे की अक्षवृत्त आणि रेखावृत्त हे प्रत्येक ठिकाणी एकमेकांना काटकोनामध्ये छेदतात किंवा 90 अंशाचा कोन तयार करत असतात. एका रेखावृत्तावरील सर्व ठिकाणी एकाच वेळी मध्यान्न होत असल्याने रेखावृत्ताला मध्यान्न वृत्त असे देखील म्हणतात. या ठिकाणी अतिशय महत्वाची अशी संकल्पना आहे, अतिशय महत्वाचा मुद्दा या ठिकाणी तयार झाला आहे की मध्यान्न वृत्त कशाला म्हणतात. तर रेखाच रेखावृत्तावरील सर्व ठिकाणी एकाच वेळी मध्यान्न होत असल्याने रेखावृत्तालाच मध्यान्न वृत्त असे देखील म्हणतात. लंडन मधील ग्रीनिच वेधशाळेवरून जाणाऱ्या रेखावृत्ताला मूळ रेखावृत्त किंवा शून्य रेखावृत्त असे मानले गेलेले आहे. शून्य अंश रेखावृत्त कुठून जातं? तर लंडन मधील ग्रीनिच वेधशाळेवरून जाणाऱ्या रेखावृत्ताला मूळ रेखावृत्त किंवा शून्य अंश रेखावृत्त असे मानलेले आहे. या मूळ रेखावृत्ताची पातळी आणि स्थल रेखावृत्ताची पातळी यामधील कोनास रेखांश असे मानले जाते. मूळ रेखावृत्ताच्या पूर्वेकडे व पश्चिमेकडे रेखांश किंवा रेखावृत्ते मोजली जातात. भौगोलिक अक्षांश हे पृथ्वीवरील एखाद्या स्थळाचे विषुववृत्तापासूनचे कोणीय अंतर असल्याने ते त्या स्थळाच्या रेखावृत्तावरील अंश कला आणि विकला या मापांमध्ये मोजतात. पहा, या ठिकाणी देखील अतिशय महत्वाचा असा मुद्दा तयार झालेला आहे की भौगोलिक अक्षांश हे पृथ्वीवरील एखाद्या स्थळाचे विषुववृत्तापासूनचे कोणीय अंतर असल्याने ते त्या स्थळाच्या रेखावृत्तावर अंश कला आणि विकला या परिमाणांमध्ये मोजले जातात. एक अक्षांश अंतर संपूर्ण रेखावृत्ताच्या इथं आहे पहा, पृथ्वीच्या 1/2 परिघाच्या किंवा 1/180 इतकेच, म्हणजे सरासरी 111 किलोमीटर म्हणजेच 69 मैल भरते. पृथ्वी अगदी गोल नसल्याने एक अंश अक्षांशावरील अंतर सर्वत्र सारखे नसते. विश्ववृत्ताजवळ ते 110.53 किलोमीटर आहे, तर ध्रुव प्रदेशामध्ये ते 111.66 किलोमीटर असलेलं आपल्याला दिसून येतं. परंतु हे अंतर सरासरी 111 किलोमीटर मानलेलं आहे. प्राचीन काळी ग्रीक लोकांनी शास्त्रशुद्ध नकाशे तयार करण्यात बरीच प्रगती केलेली होती. पृथ्वीचा आकार गोल आहे हे निश्चित करून त्यांनी विश्ववृत्त, ध्रुवबिंदू, अयनवृत्त यांची स्थाने देखील निश्चित केली होती. अक्षवृत्ते व रेखावृत्ते या काल्पनिक रेषांचा उपयोग नकाशे तयार करण्याकडे सर्वप्रथम त्यांनी लक्ष दिलेले आहे किंवा त्यांनी त्याचा विचार केलेला होता. एरॉस्टोस्थिनीस व टॉलमी या तत्कालीन विद्वानांनी काढलेल्या नकाशावरून किंवा या ग्रीक भौगोल शास्त्रज्ञांवरून आपल्याला हे दिसून येतं. सर्वप्रथम ग्रीकांनी शास्त्रशुद्ध नकाशे तयार करण्याचा प्रयत्न केलेला होता हे आपल्याला आज सर्वमान्य झालेलं माहिती आहे. अक्षवृत्ते व रेखावृत्ते यांचे अनेक उपयोग आहेत. या वृत्तांना स्थान निर्णायक वृत्त असे देखील म्हणतात. तर स्थान निर्णायक वृत्ते कशाला म्हणतात? तर अक्षवृत्ते आणि रेखावृत्ते यांच्यावरून आपण स्थान ठरवतो, अक्षांश रेखांश ठरवतो. त्यामुळे अक्षवृत्त व रेखावृत्ते यांना स्थान निर्णायक वृत्ते असे देखील म्हटले जाते. कारण यांच्या योगाने पृथ्वीवरील एखादे स्थान निश्चित करता येते. या वृत्तांमुळे नकाशा तयार करण्यास फार सोपे जाते.
नकाशा शास्त्रामध्ये सर्वप्रथम आवश्यक त्या वृत्तांची जाळी किंवा ज्याला वृत्त जाळी आपण असं म्हणतो, तर ती नकाशा काढण्यासाठी एक कागदावर तयार करणे याला फार महत्व दिलेले आहे. एखाद्या स्थानाचे हवामानही अक्षवृत्तानुसार स्थूल मानाने ठरविता येते. तर या ठिकाणी आपल्याला एक महत्वाची गोष्ट ध्यानात घ्यावी लागेल की अक्षवृत्तांचा जास्तीत जास्त उपयोग हे हवामान ठरविण्यासाठी होतो, तर रेखा वृत्तांचा निश्चित पैकी स्थान ठरविण्यासाठी जास्तीत जास्त उपयोग होतो. समशीतोष्ण व शीत या तीन कटिबंधात झालेली वाटणी अक्षवृत्तानुसार झालेली आहे. म्हणजे पृथ्वीची उष्ण, समशीतोष्ण व शीत या तीन कटिबंधात झालेली वाटणी ही अक्षवृत्तानुसार झालेली आहे. हवामान ठरविण्यासाठी जसा अक्षांशाचा उपयोग होतो, तसाच स्थानीय काल साधनासाठी रेखा वृत्तांचा किंवा रेखांशाचा उपयोग होतो. पृथ्वीचे परिवलन म्हणजेच पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी 24 तासांचा कालावधी लागतो. म्हणजेच जी काही 360 रेखावृत्त आहेत, म्हणजेच 360 अंश आहेत, ते फिरण्यासाठी पृथ्वीला 24 तास लागतात. याचाच दुसरा अर्थ असा की प्रत्येक तासाला पृथ्वी ही 15 अंश फिरते किंवा 15 अंशांनी पुढे जाते. आणि त्याला जर आपण एका मिनिटांमध्ये कन्व्हर्ट केलं तर 1 अंश पृथ्वीला पुढे जाण्यासाठी 4 मिनिटांचा कालावधी लागतो. यामुळे कोणत्याही ठिकाणच्या 1 अंश पूर्वेला सूर्योदय हा 4 मिनिटे लवकर होतो व पश्चिमेला 4 मिनिटे उशिरा होतो हे आपल्याला दिसून येतं. म्हणजे आपण ढोबळ मानाने असे म्हणूया की जर 2 शहरांमधलं किंवा पृथ्वीवरील कोणत्याही 2 ठिकाणांमधलं मधल्या अंतरांमध्ये जर 10 अंशाचा फरक असेल, तर या ठिकाणी आपल्याला दिसून येतं की त्या ठिकाणच्या सूर्योदयामध्ये 40 मिनिटांचा फरक पडणार आहे. कारण पृथ्वीला 1 अंश पुढे जाण्यासाठी 40 मिनिटांचा कालावधी लागत असतो. रेखा वृत्तावरून स्थानीय कालमानही सांगता येते, तसेच स्थानीय कालमानावरून रेखा वृत्ते देखील सांगता येतात. हे या ठिकाणी महत्वाचं असलेलं आपल्याला दिसून येतं. विद्यार्थी मित्रांनो, शिवाजी अकॅडमीचे व्हिडिओ पाहत रहा, त्याचप्रमाणे लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, लॉकडाऊनचा काळ आहे किंवा अतिशय भयंकर हा काळ विद्यार्थ्यांसाठी गेलेला आहे. गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचवण्याचं निश्चितपैकी आपण देखील काम करा. शिवाजी अकॅडमीच्या या उदात्त अभियानामध्ये आपण देखील सामील व्हा. भेटूया पुढील भागामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.